मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यात उद्या आणि परवा आंशिक पाणी कपात करण्यात येणार आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर या दोन दिवसात मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 10% कपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून शहर आणि उपनगरात मिळून दररोज 385 कोटी लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. या पाणी पुरवठा यंत्रणेच्या तांत्रिक शृंखलेत पिसे येथील बंधाऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. पिसे बंधाऱ्याच्या परिरक्षणाच्या सध्या काम सुरू आहे आणि त्याचा परिणाम मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे मुंबई महापालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.